बालवार करंचा टाळमृदंगाच्या निनादात शहरातील अंकुर शाळेची दिंडी, जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात लक्षवेधी। नगर शहरातील यशवंत कॉलनी साई हॉस्पिटल जवळील अंकुर प्राथमिक शाळेतील छोटे छोटे विद्यार्थी विठ्ठल रुक्माई वारकरी वेशात हातात भगवे ध्वज टाळमृदंगाचा निनाद जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करीत बालवारकरांनी दिंडी काढली। विठ्ठल रुक्मिणी व संतांची वेशभूषा केलेल्या बालकांनी सर्वांचे लक्ष वेधले। महाराष्ट्र पंढरपूर दिंडीला शेकडो वर्षाची परंपरा लाभलेली आहे। संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांनी 750 वर्षापूर्वी पायी दिंडी सुरुवात केली आहे। त्याचप्रमाणे अंकुर प्राथमिक शाळेच्या पटांगणात बालवारकरांचा सोहळा रंगला होता। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने परिसर नादला। पांढरी टोपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पोशाखातील लहान मुले तर रंगीबेरंगी साड्या परिधान करून मुली डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या। विद्यार्थ्यांनी दिंडीतून मराठी संस्कृती व वारकरी संप्रदायाचे दर्शन घडविले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी अंकुर शाळेने गुरुवारी सकाळी आषाढी एकादशी निमित्त बालवारकरांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। शाळेतील छोटे छोटे विद्यार्थी विठ्ठल रुक्माई वारकरी वेशात आलेले होते। अतिशय छान नियोजन शाळेतील मुख्याध्यापक प्रशांत नंदवरे व शिक्षक यांनी केले। या उपक्रमाने विद्यार्थी पालकांनी शाळेचे आभार मानून आनंद व्यक्त केला। मुख्याध्यापक प्रशांत नंदवरे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये सर्वधर्माचा आदर व धार्मिक एकोपा निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध सण उत्सव शाळेत साजरे केले जातात। शिक्षण व संस्काराने संस्कारक्षम पिढी घडण्याचे कार्य अंकुर शाळा करीत असल्याचे त्यांनी सांगितले। विद्यार्थ्यांच्या दिंडीतून पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घडले। या दिंडीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तर पालकांचे देखील साथ लाभल्याचे मुख्याध्यापक नन्नवरे म्हणाले। शाळेच्या संचालिका नीलांगी गडाक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक प्रशांत नन्नवरे, शिक्षक अविनाश विधाते, सुनीता मगर, स्वप्नाली वाघमारे, स्वप्नाली पडघनमल, नाजमीन शेख, जबीन शेख, ऋतुजा माळी, वैशाली सोनोने, रुखसार पठाण यांनी दिंडी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। यावेळी किशोर शिरसाट, आप्पासाहेब गायकवाड, शहानूर जहागीरदार, योगेश लोखंडे, विलास पवार, ॲडव्होकेट सलमान जहागीरदार आदी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे पालक